दिवाळी मंडळे आपले सर्वांचे स्वागत करते बी आर न्यूज चॅनलमध्ये. आपण आमच्यासोबत बघू शकता नाशिक व महाराष्ट्रभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार. व्ही आर न्यूज चॅनल मध्ये आज आपण खास एक अशा व्यक्तीची भेट घेणार आहोत. त्यांच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला एक छोटीशी माहिती या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट करतो. नाशिक जिल्ह्यातील एक असं व्यक्तिमत्व, कला क्षेत्रातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विक्रमजी गायकवाड सरांची आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी भेट घेत आहोत आणि भेट घेऊन त्यांच्यासोबत अनेक विषयांवर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. याचबरोबर ते दिसते डायरेक्टर नसून स्वतः प्रोड्युसर पण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात लोक घडत असतात आणि अशा व्यक्तीची आज आपण भेट घेऊन सरांसोबत भेट घेऊन खूप छानसा असा आपल्याला या ठिकाणी आनंद होतोय की सरांकडून आपल्याला असं आज नेमकी असं काय ऐकायला भेटतं की कळेलच. थोड्याच वेळामध्ये आपल्याला सरांच्या ज्या वाणीतून बोलू शकतो आपण, सरांच्या संकल्पनेतून सरांची संकल्पना काय आहेत हे आपल्याला लवकरच 2 मिनिटांमध्ये समजेल. तर बघत राहा व्ही आर न्यूज चॅनल. मित्रांनो, सर आता असं नेमकी तुमच्या संकल्पना काय आहेत की जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जेवढेही कलाकार असतील त्या कलाकारांच्या मनामध्ये तुम्ही असं आत्तापर्यंत जे घर करून रुजवलेलं आहे याच्यातून तुम्हाला असं तुमचा एखादा अनुभव शेअर करा की ज्या माध्यमातून आम्हाला पण एकदम नाही का जसं आम्हाला जसं अभिमान वाटतो की नाशिक जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या नाशिक जिल्ह्यात असतं. तुमचं म्हणणं अगदी बरं विनोदजी. गेल्या अनेक वर्षापासून दादासाहेब फाळके चित्रपट नगरीमध्ये कलाकारांच्या न्यायवाक्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असताना नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक चांगले आणि गुणी कलावंत आहेत. घरी घरातून बरेच कलावंत जन्मास आलेले आणि त्या कलाकारांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून हे सातत्याने मी गेल्या 25 वर्षापासून प्रयत्न करतो आहे. चढावडीच्या या घोडदौरामध्ये अनेक कलावंत त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन कलाक्षेत्रासाठी न्याय मागितला पण त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस माझ्या प्रतीक्षा आर्ट इंटरनॅशनल प्रोडक्शन हाऊस जे मी फाउंडर केलेलं आहे आणि त्या फाउंडेशन मेंबरमध्ये जो मेंबर झालेला आहे त्या मेंबरच्या मधून अनेक कलावंतांना टी व्ही सिरियल चित्रपटामध्ये आवर्जून त्यांना त्या ठिकाणी 100% काम मिळालेले. त्याच्यामध्ये अनेक जण चित्रपटामध्ये मोठे चांगले स्टार झालेले आहेत, काही अभिनेत्री झालेले आहेत आणि असे अनेक कलाकार घडत असताना सातत्याने माझ्यावर लोक आक्षेपून घ्यायचे का अनेक कलावंतांना घडण्यासाठी व त्यांची पूर्णपणे तुम्ही हमी घेतात आणि हे कशा पद्धतीने तुम्ही रुजू करतात. मी सर्वांना सांगतोय चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा मार्ग हा खूप सोपा आहे. चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी काहीही लागत नाही. जो मुलगा जन्माला येतो तोच कलावंत पहिल्यापासून राहतो. कारण मूल जन्माला आलं तर रडतंय, हसतंय किंवा हसत नाही तर तो जो हसत. मोडींसाठी व्ही आर न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.